अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी कृषी मंत्री तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे। त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने नगर परिषद चौक ते तहसील कार्यालयापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा काढण्यात आला आणि जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले। या अगोदर देखील खडसेंवर ईडीच्या चौकशा करण्यात आल्या होत्या, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही। तरी देखील आताही ईडीची चौकशी त्यांची होत आहे, त्याचं कारण म्हणजे खडसेंनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर केले असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून बीजेपी सरकार सूडबुद्धीने असा कोळसटपणा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड यांनी याप्रसंगी केला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नगरपालिका चौक ते थेट तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहे। तर या निवेदनामार्फत नेमकी कशाची मागणी केलेली आहे, याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदरणीय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ जिल्ह्यातले नेते, या राज्याचे माजी महसूल मंत्री, माजी कृषी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब उर्फ नाथाभाऊ यांची केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून आणि आपल्या खालच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ऐकून जे ईडी चौकशी लावली त्याचा आम्ही तीव्र निषेध आज व्यक्त केला। आमच्या भावना आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत दिल्या। तहसीलदार साहेबांना आमच्या भावना जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वरपर्यंत कळवायला सांगितल्या। केंद्र सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो की आज वेगवेगळ्या पक्षातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या ईडीसारखं सीआयडीसारखं माध्यम वापरून सीबीआयसारखं माध्यम वापरून या चौकशीच्या सुरू केल्या आहेत, दबावतंत्र सुरू केलं आहे। या गोष्टीचा तीव्र शब्दात आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आजपर्यंत आदरणीय नाथाभाऊंच्या 5 चौकशा ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत, मग SIT मार्फत असेल, CBI मार्फत असेल, आयकर विभागामार्फत असेल, ड्युटिंग कमिटी मार्फत असेल, या सर्व विभागाचे चौकशांमध्ये काही निष्पन्न झाले नाही, सर्व चौकशा नील झाल्या। तरी हा ईडीचा घाट कशासाठी? तर केवळ नाथाभाऊ राष्ट्रवादी झाले आणि या देशा जिल्ह्यात आणि राज्यात राष्ट्रवादीचं वाढतं प्राबल्य पाहून, वाढती ताकद पाहून त्यांच्या कुठेतरी दुखतं आहे, खुपतं आहे, आणि म्हणून या रिकाम्या चौकशा आणि रिकामं दबावतंत्र याचा वापर केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपचे नेते काही करतायत, तथाकथित नेते, त्यांचाही आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो। धन्यवाद। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावरती जी ईडीची चौकशी लावण्यात आलेली आहे ही का लावण्यात आलेली आहे, याच घटनेचा त्यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। तर याच निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।